आपण सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचा अभ्यास करत आहोत, त्यामध्ये आता आपण या भागामध्ये पाहणार आहोत काकोरी कट। काकोरी कट पाहण्याच्या अगोदर पहा बालमित्रांनो, सरकारच्या दडपशाहीने क्रांतिकारी चळवळ संपुष्टात आली नाही। सरकारने अनेक प्रकारचे दडपशाहीचे प्रयत्न केले, परंतु क्रांतिकारी चळवळ मात्र संपुष्टात आली नाही, दडपली गेली नाही। उलट गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केल्यावर अनेक तरुण क्रांती मार्गाकडे वळाले, अनेक तरुणांनी क्रांती मार्गाची वाट धरली आणि त्यामध्येच चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल असे तरुण एकत्र आले आणि यांनी क्रांती कार्यामध्ये मोलाचं योगदान त्या ठिकाणी दिलं। एकत्र येऊन त्यांनी क्रांतिकार्याला लागणारा पैसा उभा करण्यासाठी सरकारच्या तिजोरीवर घाला घालण्याचं ठरवलं। सरकारच्या तिजोरीतला पैसा रेल्वेने नेत असताना या तरुणांनी त्या ठिकाणी 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्टेशन जवळ गाडी आली असता, रेल्वे आली असता, त्या रेल्वेतील तो खजिना लुटला। क्रांतिकार्यासाठी वापरण्यासाठी हा खजिना लुटला म्हणून आणि तो काकोरी या गावाजवळ लुटला म्हणून या कटाला काकोरी कट असे म्हणतात। काकोरी कटामधून रेल्वेतून खजिना लुटल्यानंतर सरकारने तात्काळ कारवाई केली, तात्काळ शोध घेतला, या कटामध्ये सहभागी झालेल्यांची धरपकड सुरू केली। त्यामध्ये अशफाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी यांना फाशी देण्यात आलं आणि यामधून चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या हाती सापडले नाही। अशा प्रकारे पहा बालमित्रांनो, देशातील क्रांतिकारी जिवंत ठेवण्यासाठी, ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावण्यासाठी, कमी पडत असलेला पैसा उभा करण्यासाठी या क्रांतिकारांनी धाडशी असं कार्य करून त्या ठिकाणी खजिना लुटला, परंतु ब्रिटिश सरकारची यंत्रणा फार त्या ठिकाणी सक्षम होती। त्यांनी ताबडतोब शोध घेऊन या क्रांतिवीरांना त्या ठिकाणी फाशी दिलं। म्हणून बालमित्रांनो, नेहमी सदैव लक्षात ठेवायचंय आपल्याला, प्रतिदिन प्रतिक्षण आपण लक्षात ठेवणार आहे की आपल्या भारत मातेसाठी या क्रांतीवीरांनी आपलं रक्त सांडलेलं आहे। म्हणून आपण जोपर्यंत जिवंत आहोत, जोपर्यंत भारत माता आपली आदरणीय वंदनीय भारत मातेशी इमानदारीने आपण राहणार आहोत। धन्यवाद।